स्टूडेंट्स <coughs> तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पवार सरांचे इंग्रजी क्लासेस मार्फत तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या विषयाबद्दल जी काही आपली आठवीची स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे तर या एक्झाम बद्दल या ठिकाणी आता मी तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका संच याबद्दलचं सोल्युशन आणि या ठिकाणी हे कसा पेपर आपल्याला सोडवायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तर बघा या ठिकाणी आता या काही एक प्रश्न आहे आणि प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी इथं ठेवलेली आहे ओके तर बघा मराठी सब्जेक्ट मराठी त्याच्यानंतर या ठिकाणी क्लास एट स्कॉलरशिप टेस्ट फर्स्ट आणि एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी बघतो याच ओके तर एक्सप्लेनेशनचं इथं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण असायला पाहिजे जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो ओके तर बघा आता या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे त्याचे बोलणे मला पटत नाही त्याचे बोलणे मला पटत नाही आता या वाक्यामध्ये बोलणे हा जो शब्द आहे तो अधोरेखित करण्यात आलाय समजा तर यामध्ये आपल्याला म्हटलेला आहे की आधुनिक शब्दांचं नाम प्रकार वळखायचं आहे सामान्य नाम आहे का बोलणे नाहीये तर विशेष नाहीये भाववाचक आहे का, का? नाहीये तर धातू साधित आहे कारण बोल या शब्दापासून कोणता शब्द तयार झालाय बोलणे हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून आपण त्याला या ठिकाणी काय म्हणत असतो धातुसाधित नाम असं म्हटलं जातं आता तुम्हाला माहिती आहे की नाम ले ले आनी आनी या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दापासून तयार केल्या जातात ओके तर पुढील पैकी नाम असणाऱ्या पर्याय निवडा आता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ओके भोळा आणि वेंदळा आणि गळा तर यामध्ये पर्याय क्रमांक चार हा काय गळा हे आपला सामान्य नाम आपल्याला या ठिकाणी दिसतंय ओके त्याच्यानंतर बघा दुसरा आपण पाहूया प्रश्न तिसरा तर पुढीलपैकी धर्मवाचक नाम कोणते आता आपल्याला विचारलेलं आहे धर्मवाचक नाम कोणते ओके मग धर्मवाचक नाम म्हणजे काय हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कारण भाववाचक नामांनाच आपण काय म्हणत असतो धर्मवाचक नाम असं त्या ठिकाणी म्हणत असतात म्हणजे जे भाववाचक नाम आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो की धर्मवाचक नाम असं म्हटलं जातं लक्षात आणि भाववाचक नाम हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरल्या जातात ओके तर ज्याला स्पर्श करता येत नाही काय म्हणतो आपण ज्याला स्पर्श करता येत नाही वत्सव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेच्या नावांना आपण काय म्हणत असतो भाववाचक नाम असं म्हणत असतो आणि अशी नाम हे गुणाबद्दलही असत राईट अवस्था कृती यांच्यामध्ये दर्शवले जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो भाववाचक नाम असं म्हणत असतो लक्षात तर भाववाचक नाम यालाच आपण या ठिकाणी धार्मिक धर्मवाचक नाम असे सुद्धा म्हणतात म्हणून याला आपण नम्रता हा जो शब्द आहे तो आहे धम्र या ठिकाणी धर्मवाचक नाम आहे ओके तर स्वातंत्र्य कष्ट आणि नवल हे सुद्धा या ठिकाणी नाम आहेत पण ते तुम्हाला ने मी नेहमी या ठिकाणी सांगत जाईल पण आपल्याला नम्रता हे काय आहे धर्मवाचक नाम आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा एक शब्द आहे पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते आता भाववाचक नाम विजया या जर पाहिलं तर विशेष नाम आहे सौंदर्य ना सौंदर पासून सौंदर्य तयार झालं म्हणजे याचा अर्थ भाववाचक नाम आहे आणि गाव कोण कोणता शब्द आहे गाव गाव हे सामान्य नाम आहे आणि सागर हे विशेष नाम आहे ओके तर म्हणून आपलं पर्याय क्रमांक कोणता आहे तर या ठिकाणी दोन नंबरचा सौंदर्य हा उत्तर आपलं या ठिकाणी करेक्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक प्रश्न आहे तो पुढील शब्दातील सामान्य नाम कोणते ओके हिमालय सह्याद्री आरवली हे शब्द कसे येतं विशेष नाम आहे आणि या ठिकाणी या विशेष नामापासून आपण या ठिकाणी दुसरा एक शब्द आहे डोंगर काय आहे डोंगर हे, हे सामान्य नाम आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा एक प्रश्न आहे पुढील शब्दातील विशेष नाम कोणते आता वाट बाघ श्रीखंड आणि सूर्य तर यामध्ये सूर्य हा जो शब्द आहे तो एकमेव द्वितीय आहे म्हणून या ठिकाणी हा काय विशेष नाम आहे एकाच व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या नावाला की ना एकाच विशेष विशेष व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या नावाला विशेष घटकाला दिल्या जाणाऱ्या नावाला आपण काय म्हणत असतो या ठिकाणी विशेषण असं या ठिकाणी विशेष नाम असं म्हटलं जातं म्हणून सूर्य हा विशेष नाम आहे त्याच्यानंतर बघा दुसरा या ठिकाणी आपण बघूया की पुढील पैकी पुढील शब्दांचे भावाचक नाम कोणते मनुष्य आता मनुष्य मानव असं होत नाहीये माणूस नाहीये मनुष्यत्व म्हणजे त्व हा शब्द लावला की काय होत असतं भावाचक नाम या ठिकाणी तयार होतं पना हा शब्द लावला की भावाचक नाम तयार होत असतं ओके आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया पुढील शब्दातील पदार्थ वाचक नाम कोणते आता याला आपण मटेरियल नाव म्हणतो मध्ये राईट म्हणून याला पदार्थ वाचक गंगा पतंग श्रीखंड आणि सौर्य तर यामध्ये श्रीखंड हा पदार्थ आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार पदार्थ वाचक ना नाम असं या ठिकाणी म्हणणार विद्यार्थी मित्रांनो आता बघा दुसरा या ठिकाणी प्रश्न भोळा या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं भोळसर भोळसर भोळेपणा भोळी ठीक आहे ना तर यामध्ये पना मी तुम्हाला सांगितलं पना हा जो शब्द लागला की भाववाचक नाम तयार होत म्हणजे भोळेपणा ओके त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दातील समूह वाचक लोक प्राणी झाडे आणि जथा ठीक आहे समूहवाचक नाम म्हणजे काय आपण म्हणतो कलेक्टिव्ह नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला आपण समूहवाचक नाम म्हणतो म्हणून जथा जथा ह्या काय समूहवाचक नाम आहे ओके त्याच्यानंतर बघा पुढे विद्यार्थी मित्रांनो आणखीन शिक्षक वर्गात येताच मुलांचे बोलणे थांबले आता या बोलणे हा जो शब्द आहे त्याच्या खाली आपण अधोरेखित केलेलं आहे ओके तर या ठिकाणी लक्षात ठेवा की यामध्ये सामान्य विशेष अधर्मवाचक धातुसाधित धातू साधित म्हणजे बोल हा जो शब्द आहे बोलणे बोल पासून याच्यापासून काय शब्द तयार झाला बोलणे झाला म्हणून हा धातु साधित आहे आणि याला काय म्हणायचं धातु साधित नाम असं म्हणतात तर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत म्हणजे माझे जे व्हिडिओ तुम्हाला पाठवतो त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदरच नामाबद्दल पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ओके आता बघा पुढे आपण बघूया की घर पृथ्वी राष्ट्र खेडे मुंबई पोहणे वर्त धंदा या शब्दामध्ये एकूण किती सामान्य नाम आहेत ना लक्षात आता सामान्य नाम किती आहेत आपल्याला सांगितलेलं आहे तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी किती सामान्य नाम दिसायला लागलेली आहेत तर पाच सामान्य नाम या ठिकाणी आहेत घर पृथ्वी राष्ट्र खेडे व्रत कि नाही आणि धंदा अशा पद्धतीनं या ठिकाणी पाच नाम आपल्याला दिसायला लागले येतं म्हणजे पाच ते सहा पण या ठिकाणी सहाही पर्याय येऊ शकतो तर बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला घर पृथ्वी राष्ट्र खेडे आणि व्रत आणि धंदा दिलेला आहे राईट धंदा म्हणून आपण उत्तर क्रमांक पाच नंबरचं उत्तर करेक्ट आहे ओके तर ठिकाणी प्रश्न पुढील पैकी धर्मवाचक नाम नसले असलेला पर्याय निवडा धर्मवाचक म्हटलं की भाव वाचक नाम राईट लालित्य गरीब आणि क्रूप आणि पडित पंडित ओके तर याच्यामध्ये लालित्य हा शब्द काय आहे की धर्मवाचक नाम आहे ओके कर नाही त्याला डर कशाला आता कर या शब्दाखाली अंडरलाईन आहे ओके या मनेतील अधोरेखित शब्दाचा नाम प्रकार ओळखा आता कर कर नाही त्याला डर कशाला म्हणजे याचा अर्थ धातु साधित नाम आहे विद्यार्थी मित्रांनो कारण भावाचक सामान्य आणि विशेष नाम नाहीये ओके तर आपण पुढचा प्रश्न बघूया <coughs> की वडिलांनी दादाच्या कामाची वावा केली राईट या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत तर यामध्ये चार या ठिकाणी नाम आलेली आहेत राईट किती नाम आहेत दोन तीन चार एक असं आपल्याला दिलेलं आहे तर यामध्ये चार नाम देण्यात आलेली आहेत ओके आता पुढे बघूया पुढील पैकी सामान्य नाम असणारा पर्याय निवडा खडू स्वतः दिल्ली आणि सूर्य आता स्वतः येणार नाही दिल्ली येईल का नाहीये सूर्य येईल का नाहीये तर खडू खडू हे काय सामान्य नाम आहे ओके आता पुढचा प्रश्न बघूया आपण पर्यायातून धर्मवाचक नाम नसलेला शब्द निवडायचा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार ला आपल्याला प्रश्न विचारला होता नाविन्य सहा श्रीमंती आणि अद्भुत नवीन पासून नाविन्य तयार झाला साहशी पासून साहस तयार झाला श्रीमंत पासून श्रीमंती नाही नवलाई असं म्हणतो आपण तसं अद्भुत हा शब्द जो आहे तो काही नाहीये आपला धर्मवाचक शब्द नाहीये विद्यार्थी मित्रांनो पुढं बघा आणखीन या ठिकाणी आणखीन एक शब्द महत्वाचा आहे ज्याला जिंकायचे आहे त्याने खूप सराव करावा राईट अधोरेखित शब्दांचा नाम प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलंय ज्याला त्याला असं म्हटलं की या ठिकाणी काय दर्शक आहे का नाहीये त्या संबंधी पुरुषवाचक आणि अनि अनिश्चित तर हे संबंधी आपल्याला सर... सर्वनाम दिसत आहे लक्षात ज्याला जिंकायचे आहे त्याने खूप सराव करावा बरोबर आता पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे मी शिखर सर केले आता यामध्ये मी जर पाहिलं तर प्रथम पुरुषी आहे आय आम्ही राष्ट्रगीत गायले आम्ही आम्ही हा जो शब्द दाखवते म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा काय आहे तुमचा प्रथमा विभक्तीत आहे म्हणून याला आपण या ठिकाणी काय म्हणतो प्रथम पुरुषी म्हणतोय तो तो पाण्यात मनसोक्त डुमला होता राईट तो तो हा शब्द थर्ड पर्सन दिसतोय म्हणजे तृतीय पुरुषी आहे आणि तुला बक्षीस मिळायलाच हवे तुला बक्षीस मिळायलाच हवे आता यामध्ये तुला बक्षीस तुला हा जो शब्द आहे तो काय आहे या ठिकाणी द्वितीय पुरुष वाचक आहे म्हणजे यू आहे नाही इंग्लिश मध्ये जसं यु असतं आता मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही या ठिकाणी शिकवतोय विद्यार्थी मित्रांनो कारण माझा इंग्रजी हा विषय आहे आणि तुम्हाला मी मराठी माध्यम मराठी असल्यामुळे मराठी सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मी खास करून तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी चांगली शिकू शकतोय पण मराठी सुद्धा या ठिकाणी तुमचा सराव हवा याच्यासाठी मी मराठीचा सुद्धा विषय निवडलेला आहे ओके तर बघा आता पुढे या ठिकाणी आपण बघूया की पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा राईट की मी जा आणि नी यामध्ये मी हा जो शब्द आहे तो काय आहे या ठिकाणी सर्वनाम आहे म्हणजे आय आपण म्हणतो इंग्लिश मध्ये आय सर्वनाम मी ओके त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखीन पुढचा एक प्रश्न आपण बघूया की काल तुमच्याकडे कोण आले होते तर काल ठी तुमच्याकडे कोण आले होते कोण हा शब्द आपल्याला म्हणलाय ना म्हणजे पुरुष वाचक आहे का नाहीये संबंध दाखवलाय का कुठ नाही दिसत अनिश्चित आहे का नाहीये तर या ठिकाणी कोण आले होते म्हणजे काल तुमच्याकडे कोण आले होते हा काय दाखवतोय प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आहे ओके सर्व नामाचे प्रकार आपल्याला पाठ असायला पाहिजेत सर्व नाम आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण माहिती असायला पाहिजेत आणि सर्व नामाचे प्रकार जर तुम्हाला येत असतील तर उत्तर येणं सहज सोपं आहे ओके आपण स्वतः दोन शब्द बोला राईट आता आपण स्वतः दोन शब्द बोला यामध्ये आपण हा एक शब्द आहे राईट आणि दो स्वतः दोन शब्द बोला, दोन बोला। तर आपण काय आहे तर प्रश्नार्थक आहे का, का? नाहीये पुरुषवाचक आत्मवाचक आणि दर्शक तर यामध्ये आपण हे काय पुरुषवाचक का आहे राईट आपण स्वतः दोन शब्द बोला आपल्याला अधोरेखित शब्द करून देण्यात आलेले नाही तरी मी तुम्हाला सांगतोय कारण या ठिकाणी थोडंसं अधोरेखित करणं यामध्ये अवघड जात होतं आपण आता अधोरेखित केलेला आहे लक्षात ठेवा तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पुढचा एक प्रश्न आहे जो मुलगा उंच आहे तो धावण्यात पहिला आला जो आणि तो जो उंच उन्च मुलगा उंच आहे हे कि नाही जो मुलगा उंच आहे म्हणजे इथं आहे तो धावण्यात पहिला आला म्हणजे दर्शक पुरुषवाचक संबंधी आणि आत्मवाचक तर यामध्ये संबंध दाखवण्यात आलेला आहे तो पहिला आला म्हणजे याचा अर्थ संबंधी सर्वनाम हे आहे ओके आता बघा पुढं आपण बघूया तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही तेथे काय घडेल हे मला सांगता येणार नाहीये तर प्रश्नार्थक अनिश्चित दर्शक आणि आत्मवाचक असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत म्हणजे तेथे काय घडेल आता काय दाखवलेलं आहे काय या शब्दाखाली आपण अंडरलाईन करूया ओके तर काय हा जो शब्द आहे तो अधोरेखित करण्यात आलेला आहे मग आत्मवाचक आहे दर्शक आहे का अनिश्चित आहे का प्रश्नार्थक आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय घडेल हे आपल्याला माहिती नाहीये म्हणून या ठिकाणी अनिश्चित सर्वनाम या ठिकाणी आहे ओके आता आपण पुढचा शेवटचा प्रश्न बघणार आहोत आणि तो अतिशय महत्वाचा आहे की ज्याच्या हातून कार्य होत नाही त्याचीच गडबड जास्त असते ज्याच्या हातून कार्य होत नाही त्याचीच गडबड काय असते जास्त असते म्हणजे दर्शक आहे का अनिश्चित संबंधी आणि पुरुषवाचक वाचक इथं संबंध आहे ज्याच्या हातून कार्य होत नाही त्याचीच आहे की नाही ज्याची त्याची म्हणजे ज्याची त्याची असा संबंध आपल्याला दाखवण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा पहिला पेपर झालेला आहे तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर मित्रांनाही शेअर करा आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मी मराठीच्या या ठिकाणी पाठवणार आहे लक्षात जेणेकरून तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला चांगल्यात चांगले या ठिकाणी अशा प्रकारचे स्कॉलरशिपचे आठवी आणि पाचवीचे व्हिडिओ या ठिकाणी मिळतील ओके हॅव अ नाय nice डे बाय सी यू हे <coughs> काय करायला ज्ञानेश